त्यामध्ये जवळजवळ 3000 रानभाज्या आहेत आणि त्यापैकी टाकला ही एक रानभाजी आहे. हा निखारा काढलेला आहे आणि त्या निखाऱ्यावर आहे ना तेल टाकलं, मस्त असा खमंग सुटलेला आहे. मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो मी हा माझ्या कोकणातील जावडे गावामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि आज आम्ही आलो आहोत ज्या रानभाज्या आहेत ना त्या शोधण्यासाठी आलो आहोत. आणि मित्रांनो लावणी आटपलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत बाबा आहेत. तर आत्ता आम्ही दोघे इथे रानभाज्यांच्या शोधात आहोत. तर पाहूया आता, पहिला आम्ही टाकळा शोधणार ना, टाकळा आहे तो शोधणार. आणि आपल्याला या माझ्या चॅनलवर पुढे रानभाज्यांची पूर्ण सिरीज पाहायला मिळेल. तर आत्ता आम्ही आलो आहोत नंबरात. तर चला पाहूया इथून रानभाज्या आपण घ्यायच्या आहेत आणि नंतर मग जाऊन त्याची रेसिपी बनवायची आहे. ती सुद्धा तुम्हाला ह्या चॅनल आता मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आधी पहिला आपण रानभाज्या शोधूया. मित्रांनो पहिलाच टाकला आम्हाला मी दिसलेला आहे. बघा असा काळाभोर असला पाहिजे आणि तो कोवळा असला पाहिजे. आता बाबा त्याला खुटत आहेत, त्याच्या आम्ही फांदी खुटणार. हां आणि नंतर मग त्याची फक्त पानं घेणार भाजीसाठी. हे बघा इथे पण दुसरा दिसला आहे. हा बघा वरची कोवळी टाकल्याची पानं घ्यायची आहेत फक्त. हा दुस तिसरा भेटला. बघा तशी टाकल्याची भाजी जी ओसाड जागा असते ना तिकडे किंवा जे गुरांना चरवतात लाग तिकडे अशी भेटते आपल्याला, किंवा रस्त्याच्या साईडला अशी टाकल्याची भाजी जगलेली असते. आणि मित्रांनो ही टाकल्याची भाजी आहे ना शेती न करता उगवलेली अशी रानभाजी आहे. मित्रांनो आपल्या पूर्वजांनी खूप मोठं संशोधन करून ठेवलं आहे. मी जेव्हा रानभाज्यांची माहिती गोळा केली ना तर त्यामध्ये जवळजवळ 3000 रानभाज्या आहेत आणि त्यापैकी टाकला ही एक रानभाजी आहे. मित्रांनो टाकला ही रानभाजी आहे ना पावसाळ्यात खास करून आपल्याला पाहायला मिळते आणि या टाकल्याला उग्र वास असतो. टाकल्यामध्ये मोठ्या प्रमाणात हरितद्रव्य असते, त्याचप्रमाणे जीवनसत्व कॅल्शियम असते. पोटाच्या विकारासाठी ही भाजी उपयुक्त आहे, पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. आता थोडीफार आम्ही जमा केलेली आहे, बाबांनी थोडीफार जमा केलेली आहे. तर मित्रांनो आपण म्हणतो ना रानमेवा म्हणून, तर आम्हाला इथे एक असाच एक रानमेवा मिळलेला आहे. काय बाबा भेटला आहे तो? शिलदोळा. शिलदोळा, थांबा एक मिनिट. हा बघा मित्रांनो हा आहे ना शिलदोळा, त्याच्या आतला काय खातात आपण? गीर. आतला जो गीर असतो ना तो खातात. इथे पण एक आहे, इथे पण आहे, आतला जो गर आहे तो आता बाबा काढतायत. हे बघा अशा प्रकारचा आहे तो. हां द्या, दुसरा पण आहे. आणि कसा लागतो ते पण तुम्हाला मी सांगतो. हे बघा याला बोलतात शिलदोडा. मला पण माहीत नव्हतं, पण मी आधी लहान असताना खाल्लेलं आहे पण नाव माहीत नव्हतं. तर ते बाबाने आता मला नाव सांगितलेलं आहे. तर मित्रांनो आताच आम्ही ही शिलदोडा काढलेली आहे. हे बघा हे असे दिसतात. आता हे त्यातलं काय मधलं खायचं ना आणि बाहेरचे हे खायचं नाही. अच्छा हे बघा हा आतला काढून आहे ना, हातला हा गर आहे ना हा खायचा असतो. गोड लागतं थोडं साधारणपणे, चव एकदम गोड पण नाही आहे पण ठीक आहे, म्हणजे खायला चांगलं वाटतं. औषधी आहे काय? कशासाठी? आम्ही शरीराला पौष्टिक असं औषधी असं एक हे फळ आहे असं बाबा बोलतायत. आधी खाल्लेलं आहे मी. चला आता आपण टाकळ्याची भाजी शोधूया. इथे सुद्धा खूप आहे बघा. अशी वरची फक्त कोवळी पाने घ्यायची आहेत आपल्याला. हा सुद्धा छान आहे. शक्यतो साधारणपणे काळसर आणि कोवळा असं असला पाहिजे. एकदम जून असा टाकला आहे ना तो भाजीच्या लायक नसतो. मित्रांनो इथं सुद्धा एक चांगला मजबूत असा टाकळा दिसला आहे. हा बघा हा आता बऱ्यापैकी भाजी आमची जमा झालेली आहे. मित्रांनो बऱ्याच रानटी भाज्यांची लिस्ट मी तयार केलेली आहे. आता एक एक आपल्याला त्या भाज्या पाहायला मिळतील माझ्या या चॅनलवर. इथे एक सुंदर असं फूल दिसत आहे, वेगळ्या टाईपचं फुल आहे. बघा फुलेसुद्धा खूप आहेत मित्रांनो. हे बघा आणि छान छान आहेत ते पण. भाजीच्या लायक असे टाकले आहेत हे. हे बघा हे टाकलेच टाकले आपल्याला ते दिसतील. हे बघा आता यातले बाबा बरोबर ते शोधून काढत आहेत त्यातले कोणता योग्य आहे कोणता नाही. तर मित्रांनो हे बघा आम्ही एवढी टाकल्याची भाजी जमा केलेली आहे. आता आम्ही जाऊ घरी आणि ह्याची रेसिपी बनवू आणि नंतर मग ती टेस्टसुद्धा करून तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो सर्वप्रथम आम्ही ही जी टाकल्याची भाजी आहे ना पहिले कापून घेतलेली आहे आणि असे बारीक करून घेतलेलं आहे. तर आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ना ते आपण बघूया आता. तर आता आईने काय घेतलं आहे, हे काय घेतलंस? हां तर मित्रांनो आता हे धन बळीशाप आम्ही भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तीळसुद्धा आहे.
तर आई ते आता भाजून घेत आहे. तव्यावर गरम करून थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय घ्यायचं आहे, काही काय ही कसली डाळ आहे, कडव्याची, कडव्याची डाळ आहे ती. आता आतमध्ये मिक्स केलेली आहे आईने, तर टाकळ्याच्या भाजीमध्ये कडव्याची डाळ मिक्स केलेली आहे. आणि आता ही धुवून घेणार आहोत आम्ही. आणि आता ती धुवून घ्यायची आहे. मित्रांनो, बाहेर पाऊस पडतच आहे जोरामध्ये, तर डाळ आणि टाकळा असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, धुवून झालेली आहे आणि आता ही चुलीवर ठेवत आहे. आता ही उकळत ठेवायची आपल्याला, विस्तव जरा चांगली झणझण पेटली पाहिजे आणि जेणेकरून ती चांगली उकळेल. तर आईने आता ते उकळत ठेवलेली आहे भाजी. तर मित्रांनो, ते धणं, बडीशेप आणि ती तीळ होतं ना, तर ते आता आई वाटून घेत आहे. तर ते वरवट्यावर पहिला वाटून घ्यायचं आहे. आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता. आमच्या घरी पाटा वरवटा आहे, तर त्याच्यावर आई वाटून घेत आहे. हे बघा, ही जुन्या काळाची वाटण्याची परंपरा होती. प्रत्येक घरी अजूनही कोकणामध्येही असतेच. आत्ता हल्ली हे मिक्सर आलेले आहेत. तर मित्रांनो, आम्ही जी उकळ ठेवली होती ना, टाकल्याची भाजी आणि काय कळव्याची डाळ होती, ते आम्ही उकळ ठेवली. आता ऑलमोस्ट म्हणजे उकळून झालेलं आहे, तरी पण आम्ही अर्धा पाऊण तास तरी उकळ ठेवली होती ना, कारण का ती कळव्याची डाळ आहे ना, ती शिजली पाहिजे, त्यासाठी आम्ही ते उकळ ठेवले होते. तर मित्रांनो, तुम्ही जे कडवे पावडे आहे ना, फुगत घालून ते सुद्धा आतमध्ये आता टाकू शकता. आम्ही ते फुगत घातले नव्हते, त्यामुळे आत्ता आम्ही आहे ना ती कडव्याची डाळ आहे ना ती घेतली आहे. आणि आता कडव्याची डाळ ती शिजलेली आहे आणि आत्ता आम्ही हे उतरणार आहोत. आई आता उतरत आहे ते, हे बघा. तर आता हा पाणी काढायचा आहे त्यातला. आता ह्याला आहे ना पिळून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी काढायचं ना म्हणतस, आणि पूर्ण सुकी करून ती भाजी घ्यायची आपल्याला. आता आई ताटात काढत आहे ते. तर मित्रांनो, आई आता त्या टाकलेल्या भाजी आहे ना नितळून घेत आहे, पिळून घेत आहे, त्यातलं पाणी पूर्ण काढत आहे. हे बघा, असं त्याला पूर्ण पिळून घ्यायचे आणि भाजीला सुकी ठेवायची आहे. तर मित्रांनो, आता ती वाटलेली तीळ आहेत ना, ते आता इथं आणलेत आईने, आणि बरोबर मीठ पण घेतलं आहे, ते आता मिक्स करणार आहे. प्रमाणात मीठ घ्यायचं आहे आपल्याला, चवीप्रमाणे. म्हणजे त्या तिळकूट आणि ते धणं आहे ना, त्याच्यामध्ये त्या मिश्रणामध्ये प्रमाणामध्ये पीठ मीठ घ्यायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं मस्त वेगळे. आणि ते मिश्रण आहे ना तिळाचं, त्याच्यामध्ये त्या टाकल्याच्या भाजी आणि जे डाळ आहे ना, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जरा वेगळंच मिश्रण आपल्याला वाटत आहे. त्या भाजीमध्ये मुरलं पाहिजे असं अशा प्रकारे, आणि ते आता आई मिक्स करत आहे तसं. मग आता आई काय करणार आहेस तू? मग आता चुलीवर ठेवणार नाही परत ना, हे मिश्रण मिक्स करण्यात आता डागणी कशा प्रकारे देते ना आई, ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, आता आई डागणी देते, त्यासाठी निकारा निकाऱ्यामध्ये डागणी दिली जाते. तर हा निखारा काढलेला आहे आणि तो निखारा आहे ना त्या भाजीवर ठेवलेला आहे. बघा, तर ही रानभाज्या टाकल्याची भाजी बनवण्याची पद्धत मी सुद्धा पहिल्यांदाच बघत आहे. आणि त्या निखाऱ्यावर आहे ना तेल टाकलं, मस्त असा खमंग सुटलेला आहे मित्रांनो. आणि आता तो निखाऱ्यावर त्याला बुजवलेला आहे. मग हा बुजवल्यानंतर काय होतं? चांगली लागते. अच्छा, वास तर चांगला सुटलेला आहे. निकारा मित्रांनो थोड्या वेळानं काढू, पण आई म्हणते आता ही भाजी झालेली आहे, खायला आता तयार रेडी झालेली आहे. आणि आता तो निकारा आई काढत आहे. अशा प्रकारे ही डागणी दिली होती मगाशी आईने, आणि फायनली भाजी तयार झाली ना आई? आता पूर्णपणे तयार झाली ना ही? अच्छा, तर आई म्हणते पूर्णपणे आता तयार झालेली आहे.
तर मित्रांनो फायनली आपली रेसिपी तयार झालेली आहे. आपण पाहू शकता आता माझ्याकडे ताट भरलेलं आहे. ही पाहतात ना, ही टाकल्याची भाजी आहे आणि ही डालबी म्हणजे वालाची भाजी आहे आणि ही डाळ आहे आणि ह्या तांदळाच्या भाकऱ्या आहेत. तर आता ही टाकल्याची भाजी मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी आहे ती. तिळाबरोबर बनवलेली अशी टाकल्याची भाजी लाजवाब मस्त आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही टाकल्याची भाजी जी रानभाजी आणि पौष्टिकसुद्धा असते. आय होप हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करावी विसरू नका, आपल्या मित्राबरोबर जास्त शेअर करावी विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.